नमस्कार. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो हृदयविकार आणि खास करून हृदयविकारामध्ये आलेले जे नवीन उपचार आहेत, इंटरवेन्शनल कार्डिओलॉजीमधील एंजियोप्लास्टी असो की विविध प्रकारचे नवीन औषधोपचार आहेत किंवा बायपास सर्जरीमध्ये असणारे जे आधुनिक उपचार, आज वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानानी आज यशस्वीता संपूर्णतः हृदयविकाराच्या उपचारांची वाढलेली आहे. अर्थातच ह्या सर्व गोष्टींविषयी चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील सुप्रसिद्ध असे इंटरवेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर राहुल पाटील आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर राहुल पाटील यांची. नमस्कार सर. डॉक्टर राहुल पाटील आपल्या आजच्या कार्यक्रमात खास करून आलेले आहेत एका आगळ्या वेगळ्या कारणास्तव, आणि ते आहे जागतिक हृदय दिनाचं आजचं असणारं प्रयोजन. जागतिक हृदय दिनानिमित्ताने आज 29 सप्टेंबर रोजी सर्व जगभरामध्ये विविध प्रकारचे जनजागृतीपर कार्यक्रम केले जातात, आणि अशाच ह्या प्रयोजनास्तव आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये आपण खास करून हृदयविकारांविषयी आणि त्यातील आलेल्या नवीन उपचारांविषयी, तसेच एंजियोप्लास्टीमधील आलेल्या नवीन उपचारांविषयी आपण चर्चा करणार आहोत. ती चर्चा करण्यासाठी डॉक्टर राहुल पाटील सहभागी झालेले आहेत. डॉक्टर राहुल पाटील यांची ओळख महाराष्ट्राला आहेच, पण या ठिकाणी थोडक्यात त्यांना मिळालेले विविध पुरस्कार मी दाखवू इच्छितो. सर्वप्रथम त्यांचं ट्रेनिंग जे आहे ते नेदरलँड, जपान आणि जर्मनी, आपण आता लॅपटॉपवरती बघू शकता, या तीन ठिकाणी झालेलं आहे. आणि या ठिकाणी ट्रेनिंग घेतल्यानंतर इंटरनॅशनल कार्डिओलॉजीमधलं त्यांनी या पुण्यामध्ये प्रॅक्टिस सुरू केली हृदय हार्ट क्लिनिक क्लिनिकमध्ये, आणि 2008 साली त्यांना बेस्ट ऑफ यंग इंटरनॅशनलिस्ट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं होतं सिंगापूरमधील जागतिक परिषदेमध्ये. त्यानंतर वॉशिंग्टनला 23 सप्टेंबर 2010 साली जी जागतिक परिषद झाली त्यामध्ये त्यांनी बेस्ट चॅलेंजिंग केस अवॉर्ड यासाठी त्यांना सन्मान देऊन सन्मानित करण्यात आलं होतं बॉल्टनमध्ये 2010 साली झालेल्या. अर्थातच या ठिकाणी हे पुरस्कार थांबलेले नाही आहेत. जो दृष्टिकोन आहे कुठल्याही वैद्यकीय क्षेत्रामधील असणाऱ्या या प्रोफेशनलचा किंवा डॉक्टरांचा तो असतो बहुतांशी सामाजिक दृष्टिकोन ठेवून काम करण्याचा, आणि म्हणूनच त्यांच्या या विविध केलेल्या सामाजिक कामगिरीबद्दल त्यांना मानवता पुरस्कार 2011 साली देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. मला वाटतं एक विशेष गोष्ट आहे. आणि त्याचप्रमाणे डॉक्टर राहुल पाटील खास करून खान्देशामधून आलेले असल्यामुळे त्यांना खान्देश भूषण पुरस्कार देऊन 2011 साली सन्मानित करण्यात आले होते. विविध पुरस्कार त्यांना मिळाले. आणि नुकताच मला आवर्जून सांगावं असं वाटतं की अतिशय कॉम्प्लिकेटेड केस, अतिशय किचकट केस असणारी त्यांनी इंटरनॅशनल कार्डिओलॉजीच्या माध्यमातून, एंजियोप्लास्टीच्या माध्यमातून त्या रुग्णावरती उपचार करून यशस्वी उपचार केल्याबद्दल त्यांना स्वित्झर्लंडला 2013 साली झालेल्या जागतिक हृदयरोग परिषदेमध्ये खास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. आणि त्याबद्दल अभिनंदन डॉक्टर राहुल पाटील. आजचा दिवस सुद्धा आपला महत्वाचा आहे की जागतिक हृदय दिनानिमित्ताने आपण आजचा कार्यक्रम करत आहोत, आणि खास ह्या दिवशी आपण पुण्याहून या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद. मला एक गोष्ट आवर्जून विचारायची वाटते ती अशी आहे की ह्या सर्व पुरस्कार अर्थातच आपल्याला देऊन सन्मानित करण्यात आलेले, पण मला सगळ्यात भावलेला पुरस्कार आहे तो मानवता पुरस्कार देऊन जेव्हा आपल्याला सन्मानित करण्यात आलं होतं. आज जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून आपण कार्यक्रम करत आहोत, हा मानवता पुरस्कार आपल्याला का मिळाला होता? मानवता पुरस्कार 2010 साली एक तरुण ऑफिसमध्ये जाणारा मुलगा, त्याचं वय 27 वर्ष, लग्न झालेलं नाही आणि सिगरेट पिणं हा एक त्याची हॉबी होती. दिवसातनं एक पाकिट असं सिगरेट प्यायचा तो, आणि साधारणतः 10:30-11 वाजेच्या सुमारास त्याला रस्त्यावरती छातीत दुखू आला आणि तो तिथंच कोलॅप्स झाला. तो कोणाचा मुलगा आहे काय हे कोणालाही ठाऊक नव्हतं, आणि रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तीने त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये आणलं. त्यावेळेस त्याचं पल्स बीपी हार्डली रेकॉर्डेबल होतं, आणि तो कोणाचा मुलगा आहे, कुठला आहे, त्याचं नाव काय, काही कल्पना नव्हती. आणि अशा वेळेस अशा व्यक्तीला ज्यावेळेस डायग्नोसिस झालं की त्याला मॅसिव्ह हार्ट अटॅक आहे आणि याची ट्रीटमेंट पुढे आता काय करायची, कोण कन्सेंट देणार, कोण त्याचा ऍडमिशन फॉर्म भरणार, कोण त्याच्या पैशांची व्यवस्था करणार, या सगळ्या गोष्टीची बरीच अडचण येत होती. आणि यावेळेस बऱ्याचशा माझ्या डॉक्टर मित्रांना सांगू इच्छितो, ज्यावेळेस कोणी अनोळखी पेशंट आला त्यावेळेस तुमची जवळचं पोलीस स्टेशन आहे, तुमचं पेशंटचं पॅरेंट्स म्हणून काम करतात आणि जस्ट त्यांना इन्फॉर्म करायचं की असं असं पेशंट आहे, आणि मग दॅट इज लाईक लीगल कन्सेंट दिली जाते आणि ह्या पेशंटला तुम्ही पुढची ट्रीटमेंट करू शकतात. या पेशंटला मी प्राथमिक स्वरूपाची एंजियोप्लास्टी केली होती आणि त्यानंतर 24 तासानंतर तो शुद्धीवर आल्यानंतर कळालं की ह्या पेशंटला त्याचे आई वडील वेस्ट बंगालचे आहेत आणि तो इथं एकटाच राहतो पुण्यामध्ये, आणि नंतर तो आता चांगला आहे, त्याला 2-3 वर्ष झाली, त्याचं लग्नही झालंय आणि ही इज हॅपी नाव. ओके. सो मला वाटतं एक जीवनदान तुम्ही एका रुग्णाला दिलं आणि त्याबद्दल हा खास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. मला आवर्जून सांगावं असं वाटतं की एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून काम करणारे व्यक्ती खरंच कमी आहेत आपल्या ठिकाणी, पण हे एक मला वाटतं की एक प्रेरणादायी
असं उदाहरण आहे डॉक्टर राहुल पाटलांचं आणि जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने आज आपल्याला ते विविध प्रकारच्या हृदयविकारांमधल्या नवीन उपचारांची माहिती करून देणार आहेत. डॉक्टर राहुल पाटील सध्या पुण्यामध्ये हृदयम हार्ट केअर क्लिनिक या ठिकाणी कार्यरत आहेत आणि रुबी हॉल हॉस्पिटल जे पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. हृदयम हार्ट केअर क्लिनिक हे असं हृदयरोगावरती उपचार आणि निदान दोन्ही करणारं असं केंद्र आहे जिथे एकत्रितपणे एका छताखाली हृदयविकारावरील सर्व प्रकारचं निदान त्याचप्रमाणे उपचार केले जातात आणि हे सर्व उपचार अतिशय माफक दरात केले जातात. महत्वाची गोष्ट की होलिस्टिक अप्रोच ठेवून हे सर्व उपचार आज हृदयम हार्ट केअर क्लिनिक मध्ये केले जात आहेत. सर, या अनुषंगाने आपल्याला काय सांगायला आवडेल? आम्हाला ह्याच मुलाचा त्यावेळेस जो हॉस्पिटलमध्ये आला आणि त्यावेळेस आम्हाला भीती होती की कन्सर्न्ड असताना आपण याची ट्रीटमेंट करतोय तर काय करायचं, तर त्यावेळेस आम्ही भीतीपोटी आम्ही त्याचं सर्व रेकॉर्डिंग केलं होतं की ज्या निमित्ताने समजा भविष्यात कोणी माझ्यावरती घेतला हा पेशंट वाचला नाही आणि जर कोणी म्हटलं की तुम्हाला कोणी कन्सर्न दिली होती याची ट्रीटमेंट करायला, तर त्यामुळे आम्ही त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केली होती जी बघताय तुम्ही आता स्क्रीनवरती. हा जो मुलगा आहे ज्याचं वय फक्त 27 आहे त्याची आता ऑलमोस्ट 80% एंजियोप्लास्टी झाली आहे आणि तो स्टेबल आहे, तो बोलतोय आणि यानंतर आपण त्याला एक या ठिकाणी बघतोय आपण व्हिडिओमध्ये की तो संपूर्णतः डाव्या बाजूची मुख्य रक्तवाहिनी 100% बंद झाली होती आणि ह्या रक्तवाहिनीला उघडण्यासाठी आपण स्पेशल डिव्हाइस वापरला होता. जसं आजचा शीर्षक आहे की नवीन काय टेक्निक वापरतो आपण एंजियोप्लास्टीमध्ये, तर ह्या मुलाला ह्या थ्रोम्बस सक्शन डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये आपण एक रक्ताच्या गाठी काढून शोषून काढतो आणि ह्या रक्ताच्या गाठी निघाल्यानंतर रक्तप्रवाह हृदयाचा सुरू होतो आणि ह्या पेशंटला ही ट्रीटमेंट पहिल्या तासातच मिळाली आणि हा पूर्णपणे चांगला झाला. तर ही ट्रीटमेंट सर्वच पेशंट्सला मिळते अशी नाही, बऱ्याचशा लोकांना पहिल्या 24 तास किंवा पहिले 2 ते 3 तास कळूनच येत नाही की मला काय त्रास होतोय आणि ते लोकल डॉक्टरांकडे जातात आणि मग त्याची ट्रीटमेंट थोडी विलंब होत जाते. पहिले 6 तास जर विलंब झाला तर हा हृदयाचा डॅमेज हा परमनंट समजला जातो आणि अशी त्याच्या वेळेवरती त्याची ट्रीटमेंट झाली तर हा पेशंट पूर्णपणे नॉर्मल होऊ शकतो. जसं आपण बघितलं की यंग एज मधले हार्ट अटॅक आता खूप कॉमन होत चाललेत, पण आपल्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. कारण महत्वाची गोष्ट ही आहे की आज विविध प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत आणि पुणे या ठिकाणी डॉक्टर राहुल पाटील मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कार्यरत आहेत हृदयम हार्ट केअर क्लिनिक आणि रुबी हॉल हॉस्पिटल. ह्याशिवाय लोकमान्य हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता डॉक्टर राहुल पाटील चिंचवडला कार्यरत आहेत. महत्वाची गोष्ट ही आहे की आज हृदयम हार्ट केअर क्लिनिकमध्ये सर्व प्रकारचं निदान हृदयावरील आणि उपचार हे उपलब्ध आहेत. आपण जाणून घेऊया अनुषंगाने सर्वप्रथम हृदयविकाराच्या विषयी. सर, आज हृदयविकार विविध प्रकारचे आहेत, पण महत्वाचा हृदयविकार आहे तो हार्ट अटॅक डिसीज किंवा कोरोनरी आर्टरी डिसीज ज्याला म्हटलं जातं मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये. सर, आज हार्ट अटॅक बद्दल आम्हाला आधी सर्वप्रथम कल्पना द्या, मग आपण त्यांच्या उपचारांकडे जाऊया. काय सांगता येईल? हार्ट अटॅक येताना त्याआधी पेशंटला ऍथरोस्क्लेरोसिस म्हणजे कोलेस्ट्रॉल डेपॉझिट असणं रक्तवाहिन्यांमध्ये हे फार गरजेचं आहे. तरुणांमध्ये येणारा हार्ट अटॅक आणि वृद्धांमध्ये किंवा मिडल एजमध्ये हार्ट अटॅक थोडं त्याच्यामध्ये थोडा फरक आहे, कारणांमध्ये थोडा फरक आहे. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जो कोलेस्ट्रॉल जमा झालेला असतो त्यामध्ये जर रक्ताच्या गाठी तयार झाल्या तर त्या क्षणापासून जेव्हा रक्तपुरवठा थांबतो त्या क्षणापासून हार्ट अटॅक सुरू होतो आणि या हार्ट अटॅकची ट्रीटमेंट म्हणजे जे काही स्नायूंना रक्तपुरवठा होत नाहीये या स्नायू डॅमेज व्हायला सुरुवात होत असते. तर हा डॅमेज 12 तासांमध्ये कंप्लीट होऊन जातो आणि हा डॅमेज इरिव्हर्सिबल असतो. जगातला कुठलाही डॉक्टर हा डॅमेज चांगला करू शकत नाही. मी काय करू शकतो ते मी रक्तवाहिनी ओपन करू शकतो, ते डॅमेज पेशी मी चांगल्या करू शकत नाही. कुठलाही कार्डिओलॉजिस्ट हे चांगलं करू शकत नाही. त्यामुळे वेळेवरती निदान होणं, पेशंटला लक्षणं, छातीच्या मधोमध वजन पडणे, हा वजनात इतकं जास्त प्रमाणात असतं की पेशंटला असं वाटतं की कोणीतरी माझ्या छातीवर बसलाय. हृदयाच्या मधोमध किंवा छातीच्या मधोमध हे दुखणं असतं, 15 ते 20 मिनिटं राहतं आणि हे झाल्यानंतर हे दुखणं इथून डाव्या हाताला जाऊ शकतं, मानेला जाऊ शकतं किंवा दोघं खांदेही दुखू शकतात. हे दुखण्यासोबत पेशंटला घाम येत असतो. ज्या लोकांना हृदयाच्या खालच्या बाजूला अटॅक येतो त्यांना उलटी मळमळ असे लक्षणं असतात. ज्या व्यक्तींना पाठीमागची रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक असतो त्यांना पाठ दुखू शकते. हे सर्व ज्या व्यक्तीला आली त्या व्यक्तीने तुरंत आपल्या जवळच्या दवाखान्यात जायचं ज्यामध्ये ईसीजीची तरी फॅसिलिटी आहे. पहिल्या तासामध्ये जर ईसीजी काढला आणि त्याचं निदान झालं तर अशा हॉस्पिटलमध्ये जायचं जिथं आयसीयूची सोय आहे, जिथं कॅथलॅब्स आहे, जिथं एंजियोप्लास्टी जर समजा आपलं रक्तपातळीचे औषध देऊन जर ट्रीटमेंट पुरेशी होत नसेल तर तातडीने आपल्याला एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी करता येईल अशा हॉस्पिटलमध्ये जायला हवं आणि त्याची पुढची ट्रीटमेंट. एकदा हॉस्पिटलमध्ये पेशंट पोहोचला हार्ट अटॅकचा त्याचा मृत्यू कधीच होत नाही. त्यामुळे आपण खूप कॉन्फिडेंटली यायला हवं की नाही आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचलोय, फक्त पोहोचण्यापर्यंत जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे आज आपण हा कार्यक्रम करतोय की आपल्याला ही लक्षणं समजून घ्यायची आहे आणि आपल्याला वेळेवरती दवाखान्यात यायचं. रात्रीचे 2 असो का 4 असो वेळेवरती हॉस्पिटलमध्ये पोहोचणं आपल्याला फार गरजेचं आहे.
यस हे महत्त्वाचं एक संदेश दिला डॉक्टर राहुल पाटील यांनी आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून की जर आपल्याला हार्ट अटॅक सदृश्य लक्षणं जर का येत असतील तर आपण थांबू नका घरी आपण त्वरित रुग्णालयामध्ये पोहोचा हॉस्पिटलमध्ये पोहोचा ज्या ठिकाणी आयसीयू आहे ज्या ठिकाणी कॅथलॅबची फॅसिलिटी आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर सर आपण आता मगाशी एक अतिशय महत्त्वाचा उल्लेख केला होता की कुठल्याही अवस्थेमध्ये की आपण डॉक्टर फॅमिली फिजिशियनची वाट न बघता हॉस्पिटलमध्ये पोहोचा हॉस्पिटलमध्ये जेव्हा असे रुग्ण येतात किंवा आपल्या ठिकाणी हार्टकेअरमध्ये किंवा हृदयम हार्टकेअरमध्ये जेव्हा येतात हे रुग्ण तेव्हा कशा रीतीने आपण निदान करता आणि त्वरित उपचार काय दिले जातात रुग्णाला पहिला प्राथमिक तपासणी म्हणजे ईसीजी असते या पेशंटची ईसीजी मध्ये बऱ्याचदा हे डायग्नोसिस होऊन जातं ईसीजी नंतर तपासणी असते एक ब्लड टेस्ट असते त्याच्यात कार्डियक एन्झाइम्स केले जातात आणि निदान किती वेळ असू दे रात्रीची पेशंटला न सांगता जे एका नातेवाईकाला सांगितलं जातं आणि हे निदान झाल्यानंतर आपण त्याला ट्रीटमेंटचे ऑप्शन्स देतो आणि प्राथमिक स्वरूपाची एंजियोप्लास्टी ही खूप सुपिरियर आहे ज्यामध्ये पेशंटच्या रक्तवाहिनींना जिथं ब्लॉक आहेत ते ब्लॉक समोर जाऊन आम्ही पाहतो आणि त्याला ब्लॉक काढून देतो पेशंट विदिन 2 आवर्स सेटल होतो आणि 24 तासांमध्ये घरी जाऊ शकतो अशा प्राथमिक स्वरूपाच्या म्हणजे प्रायमरी एंजियोप्लास्टीने पेशंट पूर्णपणे 24 तासात बरा होऊ शकतो येस आपण हे आता जाणून घेतलं की हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्वरित निदान आणि उपचार आज उपलब्ध आहे हृदयम हार्टकेअर क्लिनिक जे पुणे या ठिकाणी आहे त्यांचे आपण कॉन्टॅक्टसाठीचे नंबर बघत आहात आपल्याला जर का नवीन उपचारांविषयी माहिती घ्यायची असेल हृदयविकारावरील किंवा एंजियोप्लास्टी किंवा विविध प्रकारच्या नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती घ्यायची असेल तर आपण जरूर संपर्क करू शकता आणि ह्या उपचारांविषयी चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील सुप्रसिद्ध असे डॉक्टर राहुल पाटील आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले डॉक्टर राहुल पाटील हे इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हृदयविकारावरील जे उपचार आहेत ते होलिस्टिक पद्धतीने करण्यामध्ये त्यांनी आजपर्यंत विविध प्रकारचे पुरस्कारही संपादन केलेले आहेत ज्याची आपण मगाशी कार्यक्रमाच्या पूर्वार्धात चर्चा केली सगळ्यात महत्त्वाचं आहे की डॉक्टर आपण आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्वरित हॉस्पिटलमध्ये हार्ट अटॅक आल्यानंतर पोहोचणं महत्त्वाचं आहे आणि हार्ट अटॅकची लक्षणं जसं आपण म्हणाला तीव्र छातीत दुखणं किंवा खांद्यात दुखणं मानेत दुखणं गारघाम सुटणं किंवा उलटी होणं ह्या सर्व प्रकारची लक्षणं जर कधी कधी जर का जाणवली तर त्वरित आपल्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचायला लागतं पण माइल्ड स्वरूपाची जर का लक्षणं असतील किंवा इतरही काही स्वरूपाची लक्षणं असतील तर सर्वसाधारणपणे प्रेक्षकांना सांगण्यासाठी काही आपल्याला संदेश आहे का खूप चांगला प्रश्न आहे हा 50-60% लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी जे काही सिम्पटम्स असतात त्याला आपण अँजायना म्हणतो आणि हे प्रत्येकाने जाणून घ्यायचं आहे की अँजायना म्हणजे काय आहे हे सारे लक्षणं जे छातीच्या मधोमध जडपणा येणे डाव्या हाताला दुखणे हे लक्षणं 5 ते 10 मिनिटं राहतात चालताना वाढतात आणि बसलं की कमी होतात याला आपण क्लासिकल अँजायना असं म्हणतो आणि हा अँजायना ज्याला असेल त्या व्यक्तीला 60-70% जास्त ब्लॉक असण्याची शक्यता आहे तर ह्या व्यक्तींनी काय करायचं आहे की आपल्याला वेळ आहे आपल्याला अटॅक येत नाहीये तर आपण वेळेवरती जाऊन रुटीन तपासण्या करायच्या आहेत ज्या रुटीन तपासण्या कुठल्याही कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्टकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये आपण ईसीजी करतो 2D इको कार्डिओग्राफी कलर डॉपलर करतो आणि स्ट्रेस टेस्ट करतो या तिन्ही लक्षण तपासण्यांमध्ये आपल्याला हे तर निदान होऊन जातो की आपल्याला ब्लॉक कुठतरी आहे आणि याचा पुढचा पाऊल असतो ती एंजियोग्राफी असते ती करायची का नाही करायची हे कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट ठरवतो की आपल्याला ब्लॉक असण्याची शक्यता आहे तर मग आपल्याला एंजियोग्राफी करावी लागते जर नसेल ब्लॉक तर मग आपण मेडिकल ट्रीटमेंटवरती पेशंटला ठेवतो आणि त्याला प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम देतो म्हणजे जसं तुम्हाला रिस्क फॅक्टर जे काही आहेत लाईक डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे हाय कोलेस्ट्रॉल्स आहेत स्मोकिंग किंवा टोबॅको सेवन काही करत असाल आपण तर हे सर्व प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम देतो ज्याच्यामध्ये आपलं वजन कमी केलं जातं कोलेस्ट्रॉल्स कमी केले जातात शुगर कंट्रोल केला जातो बीपी कंट्रोल केला जातो आणि भविष्यात येणारा हार्ट अटॅक डेफिनेटली टाळता येऊ शकतो सो आज हृदयम हार्ट केअर क्लिनिकमध्ये केवळ नवीन उपचारच नव्हे तर त्याचप्रमाणे प्रिव्हेंटिव्ह उपचार सुद्धा उपलब्ध आहेत प्रतिबंधात्मक उपचार उपलब्ध आहेत त्या अनुषंगाने सर आम्हाला एखादा व्हिडिओ आपल्याला दाखवता येईल की काय नक्की कशा रीतीने ह्या सर्व प्रकारच्या येस ह्या वर्षीच्या वर्ल्ड हार्ट डेच्या शीर्षकमध्ये स्त्रियांवरती हार्ट अटॅकचं प्रमाण जे वाढत चाललंय आपल्या देशामध्ये त्यामध्ये आपण एक ही स्त्री बघतायत जिचं वय साधारणतः 55 ते 60 आहे आपल्याकडे इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये 85 जेव्हा स्त्री पोहोचते तिचं वजन ऑलमोस्ट 60-70% स्त्रियांमध्ये वजनाचं प्रमाण जास्त असतं आणि ह्या स्त्रियांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं तर ही जी आपण स्त्री बघताय तिचं वजन जास्त आहे आणि हिला आपण स्पेशल फॉर्म ऑफ एंजियोप्लास्टी केली आहे 3 स्टेन टाकलेत हातातनं टाकलेत एंजियोप्लास्टी साधारणतः 40 ते 50 मिनिटं झाल्यानंतर हा पेशंट चालत बाहेर चालला आहे म्हणजे हे खरोखर त्यांच्या नातेवाईकांना कोणालाही खरं पटलं नाही की आमच्या आईची एंजियोप्लास्टी झाली आहे 3 स्टेन टाकले आहेत आणि आमची आई चालत बाहेर आली आहे
ह्याच पेशंटच्या एंजियोग्राफी पायातनं त्यांच्या डिस्टेबलला केली गेली होती आणि ज्यामुळे एवढ्या मोठ्या थाईजमधनं रक्तवाहिनी मिळू नये आणि त्यातनं परत प्रेशर देऊन तो रक्तस्त्राव थांबू नये एंजियोग्राफीनंतर हा फार कठीण परिश्रम होता आणि त्यावेळेस त्यांना खूप त्रास झाला. तर तीच प्रोसिजर एंजियोप्लास्टी करताना जी भीती होती नातेवाईकांची पूर्णपणे गेली आहे आणि ही पेशंट अशी चालत चालत बाहेर जाऊ शकते हे नवीन टेक्निकचा सर्व कमाल आहे. आणि ही एस्पेशली जी तरुण आमची कार्डिओलॉजीची टीम आहे ही लोक सर्व आता ऍडव्हान्स ट्रेनिंग घेते ज्याच्यामध्ये आपण हाताने रेडियल अप्रोच ह्या हातातनं रेडियल आर्टरी जी हृदयापर्यंत पोहोचते तिथं आपण पण तिच्यानी आपण ही एंजियोग्राफी आणि एंजियोप्लास्टी करतो आणि पेशंटला विदिन 24 आवर्स डिस्चार्ज चालत गाठवू शकतो. मला वाटतं हे नवीन तंत्रज्ञानाचा हा चमत्कार असं म्हणायला हरकत नाही की रेडियल एंजियोप्लास्टीमुळे आता पेशंटला झोपून राहण्याची गरज उरलेली नाहीये. एंजियोप्लास्टी झाल्यानंतर त्वरित हा रुग्णात चालू शकतो. आपण बघताय जागतिक हृदय दिनानिमित्ताने आज ही थीम आहे जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनतर्फे जी राबवली जाते ती आहे की वुमन म्हणजेच स्त्रियांमधील असणारा हार्ट अटॅक आणि त्याच्यावरती असणारा प्रतिबंध आणि उपचार ज्याविषयी आत्ताला डॉक्टर राहुल पाटील यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. अर्थातच आपण ह्या कार्यक्रमाच्या उत्तरार्थ जाणून घेणार आहोत की हृदयविकारावरती प्रतिबंध कसा करायचा आणि त्याचप्रमाणे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात आज हृदयविकारावरील उपचार कशा रीतीने उपलब्ध होतील. आपण आत्ता कार्यक्रमामध्ये जाणून घेतलं की हृदयविकार म्हणजेच खास करून जो धमन्यांचा हृदयविकार आहे हृदयविकाराचे वेगवेगळे प्रकार आहेत ह्या सर्व प्रकारच्या हृदयविकारांवरती आज एकत्रितपणे निदान आणि उपचार हृदय हार्टकेअर क्लिनिक पुणे या ठिकाणी डॉक्टर राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध आहे. आजच्या कार्यक्रमाचा जो खास विषय होता आपला की धमन्यांचा आजार किंवा हृदयविकार आणि त्यामधील असणारे एंजियोप्लास्टीचे नवीन उपचार हे जाणून आपण घेताना आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं की जर आपल्याला हार्ट अटॅक आला तर आपण त्वरित सर्वप्रथम हॉस्पिटलमध्ये जायला हवं. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्वरित निदान आणि उपचार ह्या सर्व प्रकारच्या हार्ट अटॅकच्या रुग्णांना मिळू शकतात आणि त्याची 100% यशस्वीता आज आपण खात्रीने देऊ शकतो. अर्थातच आजच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर राहुल पाटील आपल्याला आता मार्गदर्शन करत आहेत की एंजियोप्लास्टीमधलं जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्याविषयी आपल्याला आता त्यांनी सांगितलं की रेडियल एंजियोप्लास्टी म्हणजे हाताने आता एंजियोप्लास्टी करता येते. सर ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला अजून ह्याविषयी अधिक काय सांगता येईल. जसं एंजियोग्राफीच्या एंजियोप्लास्टीच्या टेक्निक्समध्ये चेंज झाला आहे रूट्समध्ये चेंज झाला आहे. पूर्वी मांडीतनं एंजियोग्राफी केली जायची एंजियोप्लास्टी असे आता हातातनं केली जाते. तसंच स्टेंट्सच्या क्वालिटीजमध्ये फरक पडला आहे. पूर्वी फक्त बलून एंजियोप्लास्टी होती 1977 मध्ये ज्यावेळेस आली त्यावेळेस त्यानंतर 1992-93 मध्ये आपल्याकडे स्टेनलेस स्टीलचे स्टेंट्स आले. 2002 मध्ये मेडिकेटेड ड्रग इल्युटिंग स्टेंट्स आले. 2013 मध्ये नवीन आविष्कार झाला ऍब्सॉर्ब म्हणून स्टेंट आले आणि हा जो स्टेंट आहे तो मेटल नसून पॉलेक्टॉल या कंटेंटचा बनलेला आहे आणि हा 24 महिन्यांमध्ये 2 वर्षांमध्ये पूर्णपणे वितळून जातो. रक्तवाहिन्यांमध्ये परत स्टेंट किंवा स्प्रिंग अशी सांभाळावी लागत नाही आणि पेशंटला रक्तपातळीची औषधं आयुष्यभर घ्यावी लागत नाही. हा फार मोठा ऍडव्हान्टेज आहे आणि रक्तवाहिन्यांची जी फ्लेक्झिबिलिटी आहे किंवा त्याची काही फंक्शन्स आहेत त्या सर्व प्रिझर्व्ड राहतात ही फार महत्वाची बाब आहे. हे सोडून सुद्धा आपण एक व्हिडिओ बघू शकता तिकडे ज्यामध्ये हा ऍब्सॉर्ब स्टेंट हातातनं आपण टाकतोय. या ठिकाणी हा ऍब्सॉर्ब स्टेंट दाखवला जातोय आणि डॉक्टर राहुल पाटील हे कॅथलॅबमध्ये काम करताना आपल्याला दिसतायत. आता या ठिकाणी हा जो स्टेंट आहे ऍब्सॉर्ब हा टाकला जाणार आहे. या पेशंटच्या हातातनं आपण ही एंजियोप्लास्टी करतोय आणि हा पेशंट साधारणतः 30 ते 40 मिनिटं असं झोपून राहतो आणि त्यानंतर पेशंट 24 तासांमध्ये डिस्चार्ज होऊन घरी जात असतो. त्याला प्रिकॉशन्स म्हणजे त्यांनी रेग्युलर आपले मेडिसिन्स खायचे आहेत आणि रेग्युलर चेकअप करायचा आहे. ज्यांनी हा स्टेंट अशा पद्धतीचा आहे की ज्यामध्ये खूप रक्तपातळीची औषधं लॉंग टर्ममध्ये खाण्याची गरज नसते. 3 ते 6 महिन्यांमध्ये त्याचे औषधांचं प्रमाण कमी होतं आणि 2 वर्षानंतर हा स्टेंट पूर्णपणे विरघळून जातो. फार मोठी उपलब्धी आहे आणि भविष्यामध्ये मला असं वाटतं माझं असं प्रेडिक्शन आहे पुढच्या 5 वर्षांमध्ये सर्व व्यक्तींना हे स्टेंट्स अवेलेबल राहतील भारतामध्ये. आज कॉस्ट जास्त आहे पण भविष्यात 5 वर्षानंतर ही स्टेंट्स प्रत्येक जन माणसाला हा उपलब्ध असेल कारण की 16 ते 17 कंपनीज हा स्टेंट मॅन्युफॅक्चर करतायत आणि त्यानंतर ही कॉस्ट डेफिनेटली कमी होणार आहे. येस, मला वाटतं हा एक महत्वाचा भाग होता की माफक दरामध्ये आज हे सर्व नवीन उपचार आपल्याला उपलब्ध होऊ शकणार आहेत. अर्थातच त्यासाठी आपल्याला काही काळ थांबायचं आहे पण आज सुद्धा हे उपचार उपलब्ध आहेत. हृदय हार्टकेअर क्लिनिकद्वारे आज सर्व प्रकारच्या हृदयविकारांसाठी एकत्रितपणे निदान आणि उपचार हे दिले जात आहेत पुण्यामध्ये. पुणे या ठिकाणचे आपण हृदय हार्ट केअर क्लिनिकचे कॉन्टॅक्ट नंबर जरूर टिपून घ्या जर का ह्याविषयी आपल्याला काही अधिक माहिती हवी असेल.
सर्व प्रकारच्या हृदय विकारांवरती आज उपचार हृदय हार्टकेअर क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत आणि पुण्याचे जे संपर्कासाठी नंबर आहेत त्यातला पहिला नंबर आहे 2616153 म्हणजे 2616153 याच्यामागे 020 म्हणजे 020 हा आपल्याला एसटीडी कोड लावायचा आहे. एक मोबाईल नंबर आहे खास आमच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आणि तो आहे 942221430 म्हणजे 9422214306. ह्या नंबरवरती आपण जरूर संपर्क करून आपल्याला जर का कुठल्याही प्रकारच्या हृदयविकाराविषयी माहिती घ्यायची असेल तर जरूर घ्या. जाता जाता डॉक्टर राहुल पाटील, आज जागतिक हृदय दिनानिमित्ताने प्रेक्षकांना आपल्याला काय संदेश द्यायला आवडेल? हा जागतिक हृदय दिन स्त्रियांवरती आज त्याची थीम आहे. मी सर्व स्त्रियांना सांगेन की आपण घराची मेन व्यक्ती आहात. तुम्ही जर सुदृढ राहणार तर तुमची फॅमिली डेफिनेटली सुदृढ राहणार. तुम्हाला हृदयविकाराबद्दल माहिती घेणं गरजेचं आहे. 50 पर्यंत जरी स्त्रियांना नॅचरल प्रोटेक्शन असतं पण त्यामध्ये सुद्धा काही लोकांना हार्ट अटॅक आता वाढत चालली आहे स्त्रियांमध्ये. त्यामुळे जागतिक हृदय दिन हा स्त्रियांसाठी यावर्षी ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जेवणाची काळजी घ्यायची, ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल्स कमी असतील, खाण्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी करायचं, मिठाचं प्रमाण कमी करायचं आणि रोज 1 तास वॉकिंग करायची. एवढं केलं की हार्ट आणि डॉक्टर लांब राहतील तुमच्यापासून. हार्ट अटॅक जरूर आपण ह्याच्यावरती प्रतिबंध करू शकता. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर राहुल पाटील आपण सहभागी झालात आणि जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने एक अमूल्य मार्गदर्शन सर्वप्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. झी 24 तास एक पाऊल पुढे.